शार्दूल मॉलचं काम आम्हालाच देणार आहेत की? पण जर का तुम्ही नागपूरला येऊ शकलात ना, तर आपल्याला त्या संदर्भात सविस्तर बोलता येईल. तुझ्याशी जरा बोलायचं होतं. बोल ना, मी प्रत्यक्षच भेटून बोलेन म्हणते. तुम्ही का सांगितलं नाहीत पोलिसांना? हे सगळं आत्ता बोलून काही उपयोग नाहीये. कदाचित आजच ते शार्दूल मॉलचं प्रोजेक्ट मला हँड ओव्हर करते. मोठ्या मोठ्या दिमागात मिरवत होता रे हा बोर्ड आपल्या आपल्या साईट ऑफिसवर. अशा परिस्थितीत आपणच देवयानीची काळजी घेऊ शकतो. सर, तुम्ही अचानक मीटिंग बोलवली, एनी प्रॉब्लम सर? नो नो, नॉट एट ऑल. उलट मी तुम्हा लोकांना एक चांगली बातमी देण्यासाठी बोलवले. आत्ताच मी नागपूरला माने ग्रुप ऑफ कन्स्ट्रक्शनच्या डायरेक्ट बोर्डशी मीटिंग करून आलो. शार्दूल मॉलचा आपला प्लॅन मी त्यांना नीट समजावून सांगितला आणि त्यांनी शार्दूल मॉलचं प्रोजेक्ट आपल्याला हँड ओव्हर केले. That's great news, sir. Yes. Congratulations, sir. Thank you, Karthik. Congrats, sir. Thank you, and same to you. So, आता आपल्याला लवकरात लवकर कामाला सुरुवात करायला हवी. मुळातच ते प्रोजेक्ट खूपच रखडलं गेले आणि आपल्याला ते त्यांना लवकरात लवकर पूर्ण करून द्यायचं आहे, जमल्यास वेळेच्या अगोदरच. कार्तिक. Yes, sir. मला असं म्हणायचं होतं दिव्या, हे काय होऊन बसलं? शार्दूल मॉलचं काम यांच्याकडून काढून घेण्यात आलं. ही बातमी कळल्यावर हे तर पूर्णपणे खचून जातील. आणि मी नेहाला आता काय सांगू? तिने तर ऑलरेडी हे काम आमच्या कंपनीला हँड ओव्हर केलंय. काय करू आता मी? मला तर काही सुचत नाहीये, काही सुचत नाहीये. आसावरी, आसावरी, आर यू ओके? या, मी आले सर. कार्तिक, हॅलो, हर्षवर्धन भोसले. नमस्कार, मी वरुण सुभेदार बोलतोय. आपण कदाचित मला ओळखला नसेल, पण मी ओळखतो तुम्हाला. बरंच ऐकलंय तुमच्याबद्दल. आता शार्दूल मॉलचं काम तुम्हीच कंटिन्यू करताय ना? ॲक्च्युली याच कामासंदर्भात मी आपल्याला फोन केला होता. म्हणजे आत्तापर्यंत हे काम आपण करत होतात, आता ते मी करतो.
सो प्रोटोकॉल म्हणून या कामासंदर्भात मला थोडंसं तुमच्याशी डिस्कस करायचं आहे. सो प्रोटोकॉल म्हणून या कामासंदर्भात मला थोडंसं तुमच्याशी डिस्कस करायचं आहे. तेव्हा त्यासाठी मला एकदा तुम्हाला भेटायचं आहे. कधी भेटायचं? तुम्ही म्हणाल तेव्हा, म्हणजे तुमच्या कामातून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. माझ्याकडे आता वेळच वेळ आहे, काम तुमच्याकडे आहे ना आता. तेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा भेटू आपण. सॉरी, म्हणजे मला आपल्याला हर्ट करायचं नव्हतं. नाही, तुम्ही उगाच स्वतःला दोषी मानू नका. काय जो जिंकतो तोच खरा असतो या तत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि सध्या तरी तुम्ही जिंकलेला आहात, सो आय मस्ट ॲप्रिशिएट यू. तुम्ही सांगाल तेव्हा सांगाल, तिथे भेटू आपण. ठीक आहे, मी एक दोन दिवसात कळवतो तुम्हाला कुठे आणि कधी भेटायचं ते. ओके ओके, बाय बाय. हॅलो. हां सावरीताई, नेहा बोलते. हां बोल ग. अगं तू येणार होतीस ना नागपूरला? हो. मग काय झालं, का नाही आलीस? अगं नाही, मला अचानकच अर्जंट काम निघालं त्यामुळे नाही येऊ शकले. का ग, काही प्रॉब्लेम आहे का? नाही प्रॉब्लेम असा काही नाही. नाही म्हणजे अशी अचानक कशी येणार होतीस? काही काम होतं का माझ्याकडे? नाही म्हणजे तसं काही विशेष असं काही नाही, तुला भेटायलाच येणार होते. अगं मग ये ना. हो येते मी, एक दोन दिवसात येऊन जाईन. हं, घरी सगळं ठीक आहे ना? हो सगळं व्यवस्थित आहे. देवयानी कशी आहे? छान मजेत आहे, झोपली आहे. बरं. चल मग ठेव फोन. हो बाय. अच्छा वहिनी, काय फोन आला होता का कोणाचा? हो नेहाचा आला होता. काय काय म्हणाले? काय नाही, सहजच केला होता. तू जेवायला येतेस ना? हो. तू पुढे मी आलेच. आयरन पॉइंट वाट लावली, सदमत काम काढून घेतली. म्हणजे जुळे म्हणजे नावाडून घेतलं. शरदमोल काढून घेतलं. धनाजीने वाट लावली, धनाजी शरदमोल गेला. शरदमोल गेला धनाजी. कसं वागतात माणूस बाबा. शरदमोल
करून गेले सुख सगळे पळून चालले माझा मोल गेलं माझा माझ्या मोल धनाजी पांडरे मी बिल्डर मी वेळ मॉल गेला हां बरोबर मी ठीक ठीक सगळं मॉल ओके चालेल मा मॉल ला जा मला मा यार लो दोनजी मी पांडरेला मी आलो नाही हो भोसले अरे माझा मॉल भोसले साहेब मॉल माझा आहे पांडरे हो काका हो पांडरे जरा जरा पांडरे पांडरे तुम्ही या ना जरा जरा पकडा ना तुम्ही जरा पांडरे पांडरे तुम्ही पांडरे तुम्ही मला मॉल का देत नाही पांडरे वहिनी जेवायला चल ना मी जरा यांच्यासाठी थांबली दादाला काही उशीर होणार का याला काय माहिती नाही मला कारण सध्या ते फार टेन्शन मध्ये आहेत त्यामुळे त्यांचं काही सांगता येत नाही शार्दूल मॉलचं काम हातात न गेलं म्हणून पण वहिनी त्या लोकांनी बरोबर केलं नाही म्हणजे दादाने एवढी मेहनत घेतली होती त्या मॉलच्या कामावर आणि असं एकाएकी ते काम काढून घेतलं वहिनी तू नेहाशी का नाही बोलत माझ्या हातात काही नाही आधी हा त्यांच्या बिझनेसचा प्रश्न आहे मी नाही काही बोलू शकत वहिनी म्हणजे ते फायनल झालंय का त्यांचं कोणाला दिलं त्यांनी ते काम रॉयल कन्स्ट्रक्शन म्हणजे वहिनी देवानी उशी वाटत चल जेवायला चल चुकीचं आहे मुद्दाम करतात हे लोक सगळं अरे काय कोणी काय केलं अगं शार्दूल मॉलचं काम दादाकडून काढून त्यांनी वहिनीच्या कंपनीला दिलं अशाने घरात वाद वाढतील आधी मला नाही वाटत यात काही चुकीचं आहे म्हणून म्हणजे वहिनीचं आणि दादांचं नातं ही एक पर्सनल गोष्ट आहे आणि शार्दूल मॉलचं काम ही एक व्यावसायिक बाब आहे आणि अशी चूक धनाजी काका किंवा नेहा करतील असं मला तरी नाही वाटत आणि अरे वहिनीच्या कंपनीचं नावही चांगलं आहे ती कंपनी नवीन नवीनच आली इथे त्यांनी काही प्रयत्न केले नसतील का हे काम मिळवण्यासाठी ह्यात त्यांची काय चूक आहे असं नाही वाटत मला हां ह्यात कोणाची चूक असेल तर ती फक्त तुझ्या दादांची बरोबर हा विषय काढून मीच चूक केली जेवायला वाट मला भूक लागली रात्रीचे 12 वाजून गेलेत अजून कसे आले नाही ते कुठे गेले असते आधीच त्या मॉलच्या प्रकरणामुळे टेन्शन मध्ये आहेत ते त्यात दारू पिणंही वाढलंय येताना रस्त्यात काही नाही नाही असं काही झालं नसे पण मग मोबाईल का लागत नाहीये त्यांचा मगाचपासून निदान 50 वेळा तरी मी फोन ट्राय केला असेल त्यांना पण बंद आहे
का बंद करून ठेवला असेल त्यांनी फोन? कुठे गेले असतील ते? हाँ बोल. हो काय काय सांगतोस का तू? ते मग ते प्रोजेक्ट आता कोण करत आहे? हो हो हो. अच्छा नाही म्हणजे नागपूरला आल्यावर भेट होईलच. ओके थँक्यू थँक्यू व्हेरी मच. ठीक आहे बाय. काय कोणाचा फोन होता? बस ना तू बस. अगं नागपूरहून माझ्या एका मित्राचा फोन होता. तो धनाजी मानेंच्या ऑफिसमध्ये काम करतो. पण आत्ता त्याने मला एक वेगळीच न्यूज दिली. काय? शार्दूल मॉलचं काम तुझा दादा बघत होता. हो पण त्याचं काय? ते काम आता त्याच्याकडून काढून घेतलंय. काय? हो शार्दूल मॉलचं काम दादाकडून? पण कसं शक्य आहे? म्हणजे अहो ते काम जवळजवळ पूर्ण होत आलं होत, असं अचानक कसं काढून घेतलं त्यांनी? तेच तर कळत नाहीये. इनफॅक्ट मला ऑफिशियली कोणी फोन करून कळवलं नाही तसं. अगं त्याचे सगळे लिगल पेपर मी तयार केलेत. काय कळत नाही. नक्कीच काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला असेल आणि म्हणून त्यांनी तडकाफडकी हा निर्णय घेतला असेल. पण काय झालं असेल नक्की? तेच तर कळत नाहीये. पांढर साहेबांशी बोललं पाहिजे. त्यांच्याकडून कळेल नेमकं काय झालंय ते. असं काय झालंय यांना? रस्त्यात पडले होते. आम्ही यांना ओळखतो म्हणून घेऊन आलो इथपर्यंत. अरे बापरे, तुम्ही प्लीज यांना आजपर्यंत सोडता का? हो 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 प्लीज या ना. थँक्यू. सावकाश हळू आओ. सावकाश हा असू दे. थँक्यू थँक्यू. खूप खूप उपकार झाले तुमचे. हो असं काय बोलता, त्यांची काळजी घ्या. येतो आम्ही.
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। शांती, शक्ती आणि लक्ष्मी या तीनही रूपाने तू चराचरात वास करत असतेस। माझ्या घरी तू त्याच रूपाने सदैव राहा। माझ्या मोडकळीस आलेल्या संसाराला सावरण्यासाठी मला तुझ्या आशीर्वादाची आधाराची गरज आहे। तो सर्वस्व पणाला लावून पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न करते, त्यात मला यश दे। सदैव असू दे, तुझा आशीर्वाद असू दे।